कर्नाटकातील घटप्रभा नदी। कुठे धरत धर नदी आहे ना ती घटप्रभा, बेळगाव कोल्हापूर रोड वळूर हा पूल आहे। विस्तीर्ण असं पात्र आहे नदीचं। काही जण नदीमध्ये मासेमारी देखील करतात। संध्याकाळच्या वेळेस जास्त मासेमारी चालते वाटतं इथं, तरी 30-40 असतील काय? 30-40 जण असेल, 30-40 माणसं। रेवरी असतात ते मासे विकताय का खायला येत आहे? हां हां, निर्गल खडास रावस कटला कुठला क्लॅम्प किती फूट असतात मासे, म्हणजे किती लांबी किती असतात? लांबी 3 किलोच्या वरती आहेत पुरा। 3 किलोचे आणि फूट किती? 3 किलोचे 4 किलोचे 3 किलोच्या वर वाटत। तरी किती मिळतात तरी दिवसाला? दिवसाला काय क्लॅम्प गावते काय गावत नाही गावला तर चुकून चुकून ते गावतात। घरी मासे घटप्रभा नदीच बेळगाव मधील हे विस्तीर्ण असं पात्र आहे। यामध्ये विविध प्रकारचे जातीचे मच्छीमारी करणाऱ्यांना मिळतात, त्यामुळं प्रामुख्याने रविवारी या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी मोठी गर्दी असते असं इथे स्थानिक नागरिकांनी सांगितले। हे बघा, असे मासेमारी करतात, घरीच्या साह्यानंही मासेमारी चालते। या पुलावरून व्यक्ती अशी मासेमारी करताना दिसत आहे। हा बेळगाव आणि कोल्हापूरला जोडणारा पूल आहे, घटप्रभा नदीवरील हा पूल आहे। विस्तीर्ण असं हे पात्र आहे। यंदा पावसाचं प्रमाण चांगलं असल्यामुळं पाणीही ह्या जलाशयामध्ये पाण्याचा साठाही भरपूर झालेला दिसत आहे। मासेमारी करता दिसत आहे। घटप्रभा नदीचं हे विस्तीर्ण असं पात्र पुन्हा एकदा पुलाच्या पलीकडून बाजून आपण चित्रित करतो आहे।
पुलकडची ही दुसरी बाजू आहे. निश्चित असं हे घटप्रभाचे पत्र मन मोहून घेणारं आणि विलोभनीय दृश्य या निमित्तानं आपल्याला पाहावयास मिळत आहे.